एन्जॉय करा हा दिवस. आपण अर्थात रोजच प्रेम करत असतो, रोज प्रेम केलंच पाहिजे, प्रत्येक माणसावर प्रेम केलं पाहिजे, असं नाही की फक्त आपला लाईफ पार्टनरच पाहिजे. बट या दिवशी आहे तो एक दिवस आपला खास आपल्या लाईफ पार्टनरसाठीचा किंवा होऊ पाहणाऱ्या लाईफ पार्टनरसाठीचा. की आधी मैत्री होणार आहे की प्रेम होणार आहे, सो जे काही होत आहे ते डेस्टिनीवर सोडा आणि तुम्ही तुमचं काम करा. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, आणि राजकावेरीसोबत आपण व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतो आहे. या गोड जोडीला आधी हे हार्ट देते मी. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, आणि तुलाही एक मिनिट. पण आजचं निमित्त इतकं छान आहे, तुम्ही सगळ्या मालिकांमधल्या जोड्या आल्यात आणि इथे छान धमालीही केली आहे, आणि निमित्त व्हॅलेंटाईन्स डेचं. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमची काय प्रेमाची संकल्पना आहे ते मला जाणून घ्यायचं. प्रेम तुझ्यासाठी काय, तुझं काय डेफिनेशन आहे? मला एखाद्या व्यक्तीसाठी माझं काही सॅक्रिफाईस करायला जर मी रेडी असेन, मला वाटलं की या माणसासाठी मी काहीही करावं, तर येस, माझ्यासाठी ते प्रेम आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या व्यक्तीला तुम्ही सतत मिस करता, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत नसता, सतत त्या व्यक्तीचा विचार तुमच्या डोक्यात असतो, त्या व्यक्तीबद्दलची काळजी तुमच्या मनात असते, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं यार ती व्यक्ती जर आयुष्यात नसेल तर मला अवघड आहे माझं, किंवा मी नाही राहू शकत, मला सतत तिच्याशी बोलावं असं वाटतं आहे, तिच्यासोबत राहावं असं वाटतं आहे, हे जेव्हा तुम्हाला वाटेल ना, तेव्हा तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला प्रेम झालं आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी आहे. पण राजकावेरीच्या नात्यातील जो गोडवा आहे, त्यांच्यात नात्यातला प्रेमातला जो खरेपणा आहे, तुम्हाला त्यातली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त भावते? ते दोघं खूप वेगळे आहेत, राजकावेरी, त्यांचे विचार वेगवेगळे आहेत, दोघांची मतं वेगवेगळी आहेत, पण तरीही त्यांचं तितकंच एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ते त्याच प्रेमाने एकमेकांची काळजी घेतात, हे मला खूप आवडतं. हे जसं तन्वी म्हणाली ते सगळं आहेच, पण दोघं, जसं तन्वी आधी म्हणाली की दोघांचे विचार वेगळे आहेत, दोघांच्या पर्सनॅलिटी वेगळ्या आहेत, अपब्रिंगिंग खूप वेगळं आहे दोघांचं, तरीसुद्धा दोघांनाही म्हणजे राजला कावेरी त्याच्या आयुष्यात हवी आहे, कावेरीला राजवर्धन तिच्या आयुष्यात हवं आहे, आणि इतकं अपोजिट सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांना त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. म्हणजे एकमेकांशिवाय, जसं मी म्हटलं की तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल शिवाय जेव्हा राहू शकत नाही, तेव्हा समजायचं की प्रेम आहे, आणि तसंच त्या दोघांना कुठेतरी होत आहे. सो हे एक ही एक युनिक गोष्ट आहे त्यांच्याबद्दल. पण आता आणखीन जरा थोडं क्रेझी प्रश्न विचारते. व्हॅलेंटाईन्स डेची एखादी आठवण जी अशी आठवली की हसायला येतं, की कॉलेजच्या काळातलं असेल किंवा असं? माझ्याकडे तर खरंच नाही, मी मगासपासून तेच सांगते, मी खूपच अभ्यासू आणि असल्यामुळे मी बाकीच्यांचं काही बघायचे, पण माझं असं कधी झालं नाही, त्या बाबतीत खूपच सॅड आहे. मैत्रिणीला वगैरे मदत केलीस का की असं काहीतरी? माझा ग्रुपच खूप, म्हणजे त्या सगळ्या जणी खूप टॉपर्स होत्या. आता त्यांना इंटरव्ह्यू बघतील तर त्यांना कळेल की आपण का नाही तेव्हा मजा केली आहे, आता ते आई म्हणतील. बट येस, ॲक्च्युली ही मजा ती त्या त्या वेळेची मजा असते आणि ती एन्जॉय केलीच पाहिजे. तू तर केलं? हो, नाही ऑफकोर्स, माझ्या खूप आठवणी आहेत. मला आत्ताच एक बोलता बोलता किस्सा आठवला की कीर्ती कॉलेजला होतो मी, आणि 11वी 12वी ऑफकोर्स, सो 11वीपासून एकाच माझ्या क्लासमधली एक मुलगी होती, सो ती मला खूप आवडायची, आणि त्या याच्यामध्ये तर 11वीचं अख्खं वर्ष मी तिला काही विचारलं नाही, काही नाही, म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या काही बोलायला जायची ही हिंमत नव्हती तेव्हा, की कसं बोलायचं, बघितलं वगैरे हार्टबीट्स वाढायच्या वगैरे. आणि नंतर 12वीला असं ठरवलं, अरे आता हे 12वी आहे, आता हे व्हॅलेंटाईन डे आला, हा शेवटचा, आता संपेल, एक्झाम असेल 7-8 दिवसांनी वगैरे. आणि मग मी म्हटलं नाही, बोलायचं ठरलं वगैरे, सगळं झालं वगैरे याच्यामध्ये वगैरे, मी गेलो आणि मी तिला विचारलं की मला फ्रेंडशिप करायची आहे वगैरे तुझ्याशी वगैरे, ते बेसिक प्रश्न असायचा, मला फ्रेंडशिप करायची आहे वगैरे तुझ्याशी वगैरे, तर मग, आणि तेव्हा आपला तो रेड कलरचा मार्कर वगैरे असायचा, मग आपल्या मार्करने आपलं नाव वगैरे लिहायचं हातावर वगैरे, असं सगळं बेसिक या गोष्टी केल्या. आणि खरा किस्सा त्याच्यानंतर आहे, आणि मी खूप खुश झालो की यार झालं, मी फायनली बोललो तिच्यासोबत 2 वर्षात वगैरे, तिनेही तिचं नाव माझ्या हातावर लिहिलं वगैरे, आणि लिटरली मग असं की अरे आता अंघोळच करायची नाही पुढचे 2-3 दिवस वगैरे, हे नाव नाही गेलं पाहिजे हातावर वगैरे. खरंच झालं की आताच तो पटकन, खरं बनवलं नाही आहे, खरं सांगतोय. आणि मग आगारबाजारचा बस स्टॉप आहे, परत बाकीचे मित्र वरळी पोलीस कॅम्प आणि बिल्डिंगच्या चाळमध्ये राहायचे वगैरे, सो तिथे तिकडून जायचे, आणि मग मी तिथून शारदाश्रमला जायचो, शारदाश्रमवरून मला बस मिळायची 52 नंबर. सो आगारबाजार
बाजारात आम्ही बसलो वगैरे, सुमित्र वगैरे आले वगैरे, अरे बोललो झालं हे ते वगैरे झालं वगैरे, तर मित्र म्हणाला अरे भाई तिची तिचा बॉयफ्रेंड आहे. मग तेव्हा जो काही चक्काचूर झाला होता माझ्या स्वप्नांचा, जे जे काही 15-20 मिनिटात मी पाहिली होती तिथून कॉलेज पासून आगार बाजारला येईपर्यंत, सो असे बरेच किस्से आहेत. खूप धमाल केली आहे मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये. पण राज कावेरी जे आहेत ते अनेक कपल्सला खूप छान टिप्स देत आहेत असं म्हणूयात, कारण त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध गोष्टी, त्यांच्या नात्यातले विविध पैलू समोर येत असतात त्याच्यातून. पण तुम्हाला या दिवशी कपल्सला काय सांगावं वाटतंय? मी म्हणते की एन्जॉय करा हा दिवस. आपण अर्थात रोजच प्रेम करत असतो, रोज प्रेम केलंच पाहिजे, प्रत्येक माणसावर प्रेम केलं पाहिजे, असं नाही की फक्त आपला लाईफ पार्टनरच पाहिजे. बट या दिवशी आहे तो एक दिवस आपला खास आपल्या लाईफ पार्टनरसाठीचा किंवा होऊ पाहणाऱ्या लाईफ पार्टनरसाठीचा, सो त्याच्याबरोबर खूप छान एन्जॉय करा, प्रचंड एन्जॉय करा. जी मुलगी आवडती आहे बिंदास जाऊन तिला सांगा, एक नाही आवडली दुसरीला विचारा, तिसरी नाही आवडली चौथीला विचारा. हा याचा मंत्र लक्षात ठेवा. हे हो, पण प्रयत्न करणं सोडू नका, आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असं आपण म्हणतो, जसं कोणीतरी म्हणून गेलं आहे, सो त्या गोष्टीवर विश्वास ठेवून प्रेम करत राहा. कुठेही डिप्रेस होऊ नका किंवा मनाला लावून घेऊ नका, एक आय एक जी आएगी तो दुसरी आएगी, सो प्रयत्न करत राहा. जो काही कानमंत्र दिलेला आहे कमाल आहे. पण प्रेम आणि त्याच्यानंतर झालेली मैत्री की मैत्री आणि त्याच्यानंतर झालेलं प्रेम काय आवडत? नाही, प्रेम आणि प्रेम अर्थात मैत्रीतूनच प्रेम तयार होतं, म्हणजे मैत्रीतच प्रेम असतं, सो दोन्ही एकाच वेळेला. मला असं वाटतं की हे आपण नाही ठरवू शकत, केव्हाही काही होऊ शकतं. आपण सुरुवातीला एखाद्या मुलीला लांबून बघून फक्त आपल्याला ते आवडायला लागते, तिच्याशी आपण कधी बोललेले नसतो, काही कधी भेटलेली नसते, पण असंच ती समोरून गेली तरी आपल्या हार्टबीट्स वाढतात, पळापळ होते, अरे आली आली आलेली, एक वेगळंच काहीतरी फिलिंग होतं. एक ट्रेनने जायचं असेल तर एक ट्रेनचं टायमिंग आपण मॅच करतो उगाच, की बाबा ती ह्या ह्या टायमिंगला ही ट्रेन पकडते, मग त्याच्या 5 मिनटं आधी जाऊन प्लॅटफॉर्मला उभं राहणं वगैरे. सो आपण डिसाईड नाही करू शकत की आधी मैत्री होणार आहे की प्रेम होणार आहे. सो जे काही होत आहे ते डेस्टिनीवर सोडा आणि तुम्ही तुमचं काम करा. लंच डेट, लंच ऑर डिनर डेट किंवा कॉफी डेट? मला कॉफी खूप आवडते, बट डिनर डेट. ती मुलगी हो म्हणणार असेल तर काही. पिंक रोजेस की रेड रोजेस? रेड रोज ऑब्व्हियसली, रेड रोजेस. छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि हा प्रेमाचा दिवस तुम्हीही छान साजरा करताय. जे प्रेक्षक बघतायत तुमच्या माली तुमची मालिका, त्यांना काही सांगावं वाटतं? 26 फेब्रुवारीला आमचं लग्न आहे, आमच्या लग्नाला अगदी या म्हणजे या आमचं आग्रहाचं आमंत्रण आहे, आणि लग्नानंतरही आमच्या मालिकेतले ट्विस्ट अँड टर्न्स बघत राहा. त्यासाठी राजवेरीवर भरभरून प्रेम करा आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. येस, खूप मजा करा, धमाल करा. लवकरच कलर्स मराठीचे अवॉर्ड्स आहेत, सो आम्हाला सगळ्यांनाच तुम्हाला जे कलाकार आवडत आहेत भरभरून मताने आम्हाला जिंकवा प्लीज. त्यांना द्या मत, पण त्यांच्यापेक्षा जास्त मत आम्हाला द्या, कारण आम्हाला तो अवॉर्ड हवा. नाही नाही, प्लीज प्लीज प्लीज, आणि प्लीज वोट करा आम्हाला. बेस्ट जोडीसाठी नॉमिनेशन आहे, बेस्ट ऍक्टर ऍक्ट्रेस साठी नॉमिनेशन आहे, बेस्ट भावासाठी नॉमिनेशन आहे. सो आमच्या टीम मधल्या सगळ्यांना वोटिंग करा, आणि तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डे च्या खूप खूप शुभेच्छा. खूप मजा करा, खूप प्रपोज करा. Guys, enjoy. Thank you.